करोनाची तिसरी लाट ओसरते आहे आणि त्यामुळेच शाळा सुरू करण्याच्या संदर्भातला अहवाल शालेय शिक्षण विभागानं मुख्यमंत्र्यांकडे ठेवला आहे उच्चतंत्र शिक्षण मंत्री म्हणून आपण महाविद्यालय सुरू करणार का कशा पद्धतीने महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना ज्या ज्या पद्धतीनं करोना वाढत होता त्याच पद्धतीनं अनेक शहरामध्ये करोना कमी होण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि म्हणून ज्या पद्धतीनं शाळा सुरू करण्याचा महाराष्ट्र शासन विचार करते त्याच पद्धतीचा एक प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयांना महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये आम्ही पाठवणार आहोत आणि पालकांची मागणी जी आहे विद्यार्थ्यांची मागणी आहे ज्या ठिकाणी करोना कमी झाला आहे तिथं कॉलेजेस सुरू झाली पाहिजेत ही जी मागणी आहे त्याला शासन म्हणून आम्ही प्रतिसाद देतो आहे आणि जिथं करोना कमी झाला आहे त्या ठिकाणी आपण कॉलेजेस सुरू करण्याचा निर्णय घेणार आहोत वॅक्सिनेशन महत्त्वाचा अडथळा आहे कशा पद्धतीने तुम्ही वॅक्सिनेशन पूर्ण करणार आहात कारण विद्यार्थ्यांचा अद्याप एकच डोस झाला आहे दोन डोस न, न होता कशा पद्धतीने शाळा आणि महाविद्यालय सुरू एक, एकतर स्पष्ट आहे की दोन्ही वॅक्सिनेशन झाल्याशिवाय विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये आम्ही प्रवेश देणार नाही वॅक्सिनेशनचे कॅम्प देखील आम्ही घेतलेले होते पुन्हा एकदा कॅम्प घेण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू पंधरा ते अठरा वयोगटातल्या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना देखील आम्ही कॅम्पनं वॅक्सिनेशन देऊ कॉलेजेस जर सुरू करायचे असतील तर, करा तर वॅक्सिनेशन हे कंपल्सरी राहणार आहे या सगळ्याचाच विचार करून चांगली नियमावली बनवून आम्ही मुख्यमंत्री मोदयांकडे पाठवू आणि त्यांच्या मान्यतेनंतर आम्ही कॉलेजेस सुरू करू परीक्षा कशी असेल कारण ऑनलाईनची परीक्षा आपण जाहीर केली होती जी जाहीर केलेली परीक्षा आहे ती पंधरा फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईनच राहणार आहे जरी आपण कॉलेजेस सुरू केली तर कॉलेजेसची परिस्थिती ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी असणार आहे म्हणून आपल्याला सगळीकडेच काय सायमंटेनियसली एक नियम वापरता येणार नाही म्हणूनच जी कॉलेज सुरू होतील त्याच्यानंतर परीक्षा देखील ऑनलाईन पंधरा फेब्रुवारीपर्यंत होतील महाविद्यालय सुरू करण्यासाठी काही निर्बंध त्या पद्धतीचे कडक उपाययोजना काय कोविडचे सगळे नियम जी नियमावली आहे ती फॉलो करूनच आपल्याला कॉलेज सुरू करावी लागतील आणि जी नियमावली महाराष्ट्र शासन टास्क फोर्स किंवा डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी सांगेल त्याचं तंतोतंत पालन विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि संस्थांना करावं लागेल